पिंजरे में आकर शेर भी कुत्ता बन जाता है कातिया। तू चाहता है कि मैं तेरे यहाँ कुत्ता बनकर रहूं? तू कहे तो भौंकूं, तू कहे तो काटूं। इज्जत होगी तुम्हारी और लोग डरेंगे तुमसे। डराकर लोगों को वो जीता है जिसकी हड्डियों में पानी भरा होता है। मर्द बनने का इतना शौक है तो कुत्तों का सहारा लेना छोड़ दे कातिया। जाइला। एक मिनट, काय प्रॉब्लेम आहे तुमचा? पथनाट्य करायचं नाही का तुम्हाला? अरे मी मुंबईची सगळी कामं सोडून तुमच्यासाठी इथे आलोय, जरा सिरियस व्हा ना। तुम्हाला ट्रेनिंग देऊ नाही तुम्ही? आय वॉन्ट एनर्जी, कळलं? स्टार्ट विथ माऊली। एनर्जी ध्यान देऊन गावात बोल ना पुढे। तसा मी गावात चाळला। आउट आउट। हट रे। वन टू थ्री स्टार्ट। अगर मर्द बनने का इतना ही शौक है तो भागना छोड़ दे, आज मैं तुझे जिंदा नहीं छोड़ूंगा। विठल 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 विठल। एक 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 मिनिट बाळा, तुला दिसत नाही इकडे रिहर्सल सुरू आहे म्हणून? चल बाहेर जा। नाही नाही, आपला कोंबडा आला इकडे, चल हट रे। ए हात नाही लावायचा, ये 2.5 किलो का हाथ जब किस पे पड़ता है ना तो आदमी उठता नहीं। आज आपल्या गावात मुंबईहून जयदेव सर आले। जयदेव सर हे मुंबईला अभिनय प्रशिक्षण देण्याचं काम करतात, त्यातून त्यांनी बरेच विद्यार्थी घडवले। आज आपल्या छोट्याशा गावात मुंबईहून ते जलयुक्त शिवार पथनाट्याची टीम घेऊन आले, ही आपल्यासाठी खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे। आणि कसं आहे माहिती का, आपल्या गावात खूप टॅलेंट आहे असं जयदेव सरांचं म्हणणं आहे। आहे का नाही बाबा टॅलेंट? आहे का नाही मावशी टॅलेंट? तेच टॅलेंट शोधून काढण्यासाठी जयदेव सर आज आपल्या गावात आले। खाणीतून हिरा शोधून काढण्याचं काम त्यांनी आताशी घेतलंय। चला तर मंडळी, आता बघूया आपण पथनाट्य। कोरड आहे अरे पाणी तुला काय सांगायचं रे? विहिरीला पाणी नाही, तलावाला पाणी नाही, घरामध्ये प्यायला थेंब नाही। अरे बाबा याचे वांदे झाले। आता कसं कोरड पडायलो? सरपंच साहेब आता निघायला पाहिजे आम्ही। अहो असं कसं? अहो मुक्कामाची तयारी केली तुमच्या, जाता येणार नाही? मुक्काम वगैरे कशाला, माझं तिकीट बुक झालं असेल मुंबईचं। सर पाहुणचार करू द्या आम्हाला सर, आमच्या शाळेला भेट द्या। हो हो नक्कीच, आमच्या मुलांना मार्गदर्शनाची गरज आहे तुमची। नाही नाही मी शाळेत नक्की येईल। तिकीटाचं काय, तिकीट कॅन्सल बी होईल की? हा चला, सरपंच साहेब एवढा आग्रह करताय तर मी थांबून जातो आणि माझ्या टीमला मी पुढे पाठवतो। मी थांबतो, धन्यवाद। हा गाडी आम्ही वाट बघू बरं सर शाळेवर। हो नक्कीच। बरं का सर, भेंडे मास्तरना पण नाटकाची आवड आहे बरं का? थोडी थोडी सर। वा वा, म्हणजे आपण नाटकवाले झालो साहेब, व्हेरी गुड, बहुत बढिया। येतो मी। सरपंच साहेब येऊ? हो हो, भेटूया आपण। नमस्कार। आओ शिवाजी मेरे गले लगो। जरूर जरूर, क्यों नहीं। अरे पहले कोई शिवाजी को दाढ़ी मूछ तो लगाओ। हाँ लगा लगा, जल्दी लगा। अरे अरे पड़ा पड़ा, अरे अरे टोल वाजला शाळेचा, चला चला। Hey!
नमस्कार भिंडे साहेब नमस्कार। गुड मॉर्निंग बाळांनो। बसा। वाह काय छान चेहरे अगदी प्रसन्न। सर आता आपण काय करू, बाकीचे पण वर्ग आहेत त्यांना पण भेट देऊ। हो भेट देऊया ना आपण, पण आधी काही डायलॉग वगैरे काही कुणाला येतो बाळांनो? हा बोल बेटा। शब्द माझे गीत तुझे जीवन गाणं गाऊ का, हात माझा गाल तुझा काना खाली लावू का। वा, 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 वा। बाकीच्या वर्गांना भेट देऊ। हो हो जाऊया। चला आता आपापली पुस्तके उघडा। तुमची शाळा आवडली बरं का? बहुत बढिया, आनंद वाटला आम्हाला। बाकी शाळेत नाटक वगैरे होतं की नाही? नाही सर, सध्या तर काही नाही, पण तो आमचा ढाणा एक करतो काहीतरी। अहो करतो काहीतरी असं म्हणून कसं चालेल? आता हेच बघा ना, प्रत्येक शाळेत चित्रकलेचा शिक्षक आहे, खेळांचा शिक्षक आहे, मग अभिनयाचा का नाही? आता आपण काय करणार त्याला, ते तर शासनाचं काम आहे ना। अहो सगळ्यांनी असं म्हणून कसं चालेल? शिवाजी तुम ये भूल रहे हो कि मेरी ताकत कितनी है। अच्छा हा आहे का तुमचा ढाण्या? बघतो त्याला मी, तुम्ही करा तुमची काम। हो हो सर। शिवाजी तुम ये भूल रहे हो कि मेरी ताकत कितनी है। जखम तुम भूल रहे हो कि मेरी ताकत कितनी है। चाहिला काही येत नाही आला का शिवाजी? अरे नको येऊ शिवाजी आपल्याला, हट। ढाण्या बाळा तू पण चुकीचं करतोय, जरा ऐक माझं। चमायला पळा रे। ए अरे अरे राम राम बाबा। राम राम। ढाण्याचं घर हेच का? वय बर बर। नाटकवाले का हो तुम्ही? हो हो नाटकवाले। आमच्या पोरानं काही मारलं बिरलं का कोणा? नाही नाही हो, मारणार कशाला आहे, मला त्याला भेटायचं होतं। मग खेळत असन तिकडे पोरामध्ये? आपल्या शाळेच्या समोरच पटांग। हो हो बर भेटतो मी त्याला बाबा। हो हो येतो मी। या या। का माग लागलं माझ्या? अरे ढाण्या मागे कुठे लागलोय, माझं एक छोटस काम होत तुझ्याकडे। काय ती गोटी दे म्हटली आधी। अरे गोटी काय, तुला गोटी देतो, ढंपर देतो आणि तुला पैसे पण देतो। पैसे? अरे दिले हे 50 रुपये तुला देतो। हा द्या द्या। पाहिजे ना एक छोटस काम करना, हे जरा वाचून दाखव। हे हा वाचतो ना। अर्धाच मिनिट द्या। ओय समज, आपण आमचा केवळ तो एक समज मांडता। योर आधी तुम्ही तो रागरी जन्मालात, मात्या पित्यांच्या मांडीवर तुम्ही लाडात वाढलात, आबासाहेबांच्या। एक मिनिट, तू याच्या आधी वाचलंय का? नाही। खरं सांग। अहो नाही ना। एक काम कर, आता तुझ्या एखाद्या मित्राचं नाव लाव आणि परत एकदा बोल। राजा आपण आमचा केवळ तो एक समज मांडतात, राजा आपण तोरा गणी जन्मलात। ढाण्या तू नक्की वाचलेलं नाही आहे ना याच्या आधी? नाही। मस्त पाठांतर आहे मग तुझं। एक काम कर ना बाळा, सनी देवाला जरा बाजूला काढ आणि आपला ढाण्या कसा बोलेल ना तसं बोल। 50 रुपये द्या ना। चायला 50 रुपये। हे 50 रुपये इथं ठेवले। हा सनी देवाल बाजूला काढ एकदम आणि ढाण्या ओरिजिनल एकदम। अरे अरे अब क्या करेगा। हो नाही नाही सध्या गावातच आहे। अरे ड्रामेबाजसाठी कमाल मुलगा भेटलाय मला इथे। हा नाही थोडं पॉलिश करावं लागेल त्याला, आता ते कामच आहे माझं, त्यात काय नवीन। पण तुला एक सांगतो मी, यावेळेसची स्पर्धा आहे ना ती हा खेड्यातला पोरगा जिंकणार 100%। चला खाली हो। किती वाजता बोलवलं होतं मी तुला? 5। किती वाजलेत आता? 5:30। 5:30 चा खाली। पोटभाषा काढ। सर
ते सनी देवाला कधी भेटवणार? सनी देवाला भेटायचं तुला इकडे. बोल परत काय? सनी देवाला भेटायचंय. सनी देवाला भेटायचंय याला. दाड्या, आधी जे काम करतोय ना ते व्यवस्थित कर. तुझ्या रिहर्सलवर लक्ष केंद्रित कर. कालचं जे दिलं होतं डायलॉग तो बोल. हां बोल. ढाण्या, आत्तापर्यंत मी तुला ॲक्टिंग कशी करायची हे नाही शिकवलं, ॲक्टिंग कशी करू नये हे शिकवलं. आपण सगळे खूप चांगले ॲक्टर आहोत, ठीक आहे? आता तू जेवढं काही शिकलाय ना ते सगळं तुझ्या परफॉर्मन्समध्ये दिसू दे. तुझं मी ऑडिशन घेणार आहे. स्टार्ट विथ इंट्रोडक्शन. हाय, माय नेम इज महेश धनवे अँड दीज आर माय प्रोफाईल्स. माय मोबाईल नंबर इज 81 49 27 33 42. समज? आपण हा आमचा केवळ एक समज मानता? युवराज्ञी तुम्ही थोरा घरी जन्मलात, मात्या पित्यांच्या मांडीवर तुम्ही लाडात वाढलात, आबासाहेबांच्या सुनबाई म्हणून तुम्ही रायगडावर थाटामाटात वावरलात. आमच्या दर्दभऱ्या जीवनाची कहाणी तुम्हाला नाही कळायची. अहो, आम्हाला जाण आल्यापासून ठाऊक आहे तो आबासाहेबांच्या डोळ्यातला थाक, त्यांच्या ओठांवरील सुन्न झरप. आमच्या दर्दभऱ्या जीवनाची कहाणी तुम्हाला नाही कळायची, तुम्हाला नाही कळायची. कट इट. व्हेरी गुड ढाण्या, व्हेरी गुड. अरे ढाण्या, जेवण घे रे. अग गंगे, काय करणी बिल्ली केली का काय बरोबर? पोरग काही अड्यावानी करू लागलंय. अहो ते नाटकवाले, ते मुंबईवाला, त्याच्यापासून दूर ठेव पोराला. अग असं मी ऐकलंय किंड्या बिंड्या काढून घेत्यात, बंगाळ होईल ना पोराच, ध्यानात ठेव बाई. ढाण्या, ए ढाण्या. आलो आलो. अरे ढाण्या, मुंबईच्या एका मोठ्या शो साठी तुझं सिलेक्शन झालंय. ढाण्या साला, तू तो हिरो बन गया रे. अरे अरे, ए नाटकवाल्या, उगा माझ्या पोराला नादाला लावू नको बर का. लई वंगाळ होईल पाय, माझ्या पोराला कुठं घेऊन गेला आता. चल रा ढाण्या. आय जाऊ दे. अरे चल म्हणलं ना तुला. उस नाटक वाले से दूर रखो. ढाण्या, ढाण्या,
माय पोराचं पोटात दुखू राहिलं, तो नाही येणार. माझं ऐका जरा, अहो ही त्याच्यासाठी खूप मोठी संधी आहे. अहो अख्ख्या जगासमोर टॅलेंट येणार आहे. असं नका करू. माझा ऐका ठाण्याची आई, तुमचा मुलगा फक्त अभिनयासाठी जन्माला आलेला आहे. माझा ऐका. ठाण्याची आई कधीच ऐकणार नाही. सरपंच साहेब मला मान्य आहे, पण तुम्हाला तरी माझा हेतू कळतोय का? अहो इकडे खूप टॅलेंट आहे, ह्या मुलांना फक्त योग्य मार्गदर्शनाची गरज. मी मुंबईची सगळी कामं सोडून ठाण्याला तयार करतो. कशासाठी? हा दिवस पाहण्यासाठी. लोक अशीच आहेत. तुम्हाला एक सांगू का, इथं जास्त वेळ थांबण्यात काहीच अर्थ नाही. बाहेरचे विद्यार्थीही तुमची वाट बघत असतील. शेवटी ज्याचं त्याचं नशीब, योग्य तो निर्णय घ्या. येतो मी. छान काम केलं रे तू. काय झालं? मी ऐकलंय तर काय करू. शाळा बी संपलं. मी येऊ कोत्या बरोबर मुंबईला. पण माझी आई. तू तिथे मोठ्या नाटकात बी काम करणार आहे? हो, सिनेमात बी. तिकडे एकदम भारी असत. जर तू मोठा होशील ना, तू पण ये. पण दोघं मिळून नाटकात काम करू. नाही यार, माझे आई बाबा नाही म्हणले मला. अरे महेश, कसं वाटतंय तुला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळून? देरसे आहे पर दुरुस्त आहे, असंच म्हणेन मी. आज माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा दिवस आहे. जे मला पाहिजे होतं ते आज माझ्याकडे आहे. एका छोट्याशा खेड्यातून तू सुरुवात केलीस आणि आज इथपर्यंत पोहोचलास, याचं नेमकं श्रेय तू कोणाला देशील? हे सर्व श्रेय फक्त जयदेव सरांचंच आहे. शाळेमध्ये असताना त्यांनी माझ्यातलं टॅलेंट ओळखलं. माझ्यामध्ये जो एक अभिनेता लपला होता त्याला त्यांनी बाहेर काढलं. आय नो, सर कुठून तरी मला पाहत असतील आणि प्राऊड फील करत असतील. त्यांचा विद्यार्थी आज इथपर्यंत पोहोचला आहे. भाकरी बांधून ठेवलेत, उठा आता, उठा.